दिवाळी म्हटलं की फटाके हे हमकास आठवतात. फुलबाजा, भुईचक्र, पाऊस, लवंगी मिरची, लक्ष्मी बॉम्ब, सुतळी बॉम्ब यासारखे विविध प्रकारचे फटाके असतात. यापैकी काही फटाके कमी आवाजाचे असतात तर काही कांठाळ्या बसवणारे असतात. तुम्ही देखील लहानपणापासूनच फटाके वाजवले असतील किंवा पाहिले असतील. या फटाक्यांपैकी लवंगी मिरची फटाका मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळीत वापरला जातो. लवंगी मिरची फटाक्यांची 100 ची माळ, 500 ची माळ किंवा 1000 ची माळ अशी मिळते. म्हणजेच एका माळेमध्ये किती फटाके असतात त्यावरून ही संख्या ठरते. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय की हा लवंगी मिरची फटाके कसा तयार होतात? आज आम्ही तुम्हाला लवंगी मिरची फटाका कसा तयार केला जातो हे सांगणार आहोत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये लवंगी मिरची फटाका तयार करण्याची पद्धत दाखवली. व्हिडिओच्या सुरुवातीला एक महिला रद्दी कागदाच्या अगदी बारीक वळकुळ्या करत आहे. त्यानंतर त्या लाल रंगाच्या वळकुट्यांना उन्हामध्ये वाळवलं जातं. त्यानंतर त्या गोळ्या करून त्याचे लवंगीच्या आकारामध्ये तुकडे केले जाते. त्या तुकड्यांना एका गोलाकार रिंगमध्ये दाबून भरल्या जातात. त्यानंतर त्या ठोकून त्याची पातळी समान केली जाते. त्यानंतर त्याला एका बाजूनं ओली माती लावून बंद केले जाते आणि उन्हामध्ये वाळवलं जातं. त्यानंतर दुसऱ्या बाजूनं त्यामध्ये फटाक्यांची दारू भरली जाते. त्यानंतर प्रत्येक फटाक्यात वाती टाकल्या जातात. त्यानंतर त्या पक्क्या झाल्या की त्या रिंगचं मातीचं आवरण फोडून टाकतात आणि तयार लवंगी मिरची फटाके एका ठिकाणी साचवतात. त्यानंतर त्याच्या वाती एकमेकांमध्ये गुंफून 100, 500, 1000 पर्यंत माळा तयार केल्या जातात. व्हायरल व्हिडिओ बघून